शिवसेनेची शिवसेनेमध्ये दोन गट झालेले आहेत, तर ठाकरे गटाचं मोठं आव्हान या ठिकाणी शांताराम मोरे यांना असणार आहे. असं आहे, काम करत असताना हा काम जनतेसाठी केलेला आहे. आम्ही ते नाकारत नाही आहे. पक्षाच्या याच्यामध्ये हे निर्णय आमदार शांताराम मोरे मुख्यमंत्री मोदी त्यांनी जो घेतलेला जो निर्णय आहे या राज्याच्या विकासासाठी घेतलेला आहे. अडीच वर्षाचा जो कालावधी आहे त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेला आहे महाराष्ट्राचा विकास जो आहे तो अपेक्षित होऊ शकलेला नाही. आणि अडीच वर्षाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या महायुतीच्या माध्यमातून विकास झालेला आहे. त्याच्या याच्यामुळं आपल्याला आपलं जे काय आपण केलेलं जे काय काम आहे आमदार शांताराम मोरेंनी ते सर्व कार्यकर्त्यांनी, सामाजिक संस्थांनी, सगळ्यांनी ते लोकांपर्यंत, लोकांच्या दारापर्यंत, घरापर्यंत पोचवणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करू. ठाकरे गट जे आता डिवाइड झालेला आहे, म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, त्याचा फटका कुठे बसणार नाही का? कारण ज्यावेळेस ते लढले होते त्यावेळेस ते शिवसेना ठाकरे गटामध्ये होते त्यावेळेस. आता परंतु आता दोन गट झाले, महायुती आहे. महायुती अजितदादा पवार, राष्ट्रवादी, देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना सोबत RPI आहे, श्रमजीवी संघटना आहे, वेगभाऊ पंडित आहेत, कुर्मी सेना आहे, अजून जे काही घटक पक्ष जे आहेत ते सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आहे, उमेदवार जो आहे हा महायुती आणि सोबतचे जे घटक पक्ष जे आहेत, संघटना आहेत, त्यांच्या माध्यमातून ही निवडणुका लढवली जाणार आहे. आणि जे केलेलं काम आहे आणि त्याचबरोबर घटक पक्ष जे आहेत किंवा संघटना आहेत त्यांचंही जे काम आहे या निवडणुकीमध्ये ते सुद्धा लोकांपर्यंत सांगितलं जाणार.